श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक मध्ये हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने वसंत गीते यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे नाशिक शहरातील 3 मतदारसंघात काँग्रेसने एकही उमेदवार न दिल्यानं नाशिक शहर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. दरम्यान काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या हेमलता पाटील यांनी सोमवारी एक काँग्रेस पक्षाकडून तर एक अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. पाटील यांच्या पाठोपाठ आज काँग्रेसचे माजी नगरसेवक गुलजार कोकणी यांनी देखील एक अर्ज काँग्रेस पक्षाकडून आणि एक अपक्ष असे 2 अर्ज दाखल केले. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी. आता आपल्या सोबत आहेत नाशिक मध्यमधून गुलजार कोकणी. ते काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार आहेत मध्यमधून, पण मध्याची जागा वसंत गीते यांना उबाटागाट्याकडून सोडल्यापासून त्यांची नाराजगी आहे, काय सांगाल आपण? मी आज मध्य नाशिक मध्ये साठी आपलं काँग्रेस आणि अपक्ष हा दोन्ही फॉर्म भरलेला आहे. मध्य नाशिक खरं तर हे काँग्रेसचा पूर्वीपासून बालकिल्ला आहे आणि हा बालकिल्ल्यामध्ये आणि नाशिक शहरामध्ये जे चार जागा आहेत त्याच्यामध्ये मध्य नाशिक हे खूप महत्त्वाची होती. ती जागा भेटला पाहिजे होती अशी आमची अपेक्षा होती. तरीसुद्धा आम्ही आज अपक्ष आणि काँग्रेसचा दोघं फॉर्म मी भरलेले आहे. जर का वरिष्ठ लोकांनी ABB फॉर्म दिला तर त्या आम्ही जॉईन करून प्रत्येकाला पक्षाचा एवढे महिन्यापासून सर्व पक्ष जोडून तिकीट मागताय, त्या प्रत्येकाला अपेक्षा आकांक्षा असतात, ते पण त्यांच्या प्रतिनिधी प्रयत्न करताय, मी पण माझ्या प्रतिनिधी प्रयत्न करतोय. मी निवडणूक 100% लढणार. जर का पक्षाने एक बी फॉर्म दिला तर योग्य, नाही तर मी अपक्ष लढणार. नाशिक शहरामध्ये सर्वात पहिले पार्किंगचा खूप मोठी समस्या आहे. बेरोजगार खूप मोठा प्रश्न आहे. त्याबरोबर नाशिकमध्ये 2 जातीमध्ये तीन निर्माण करणं आणि त्याच्यावर अंकुश कसा ठेवता येईल हे खूप मोठा प्रश्न आहे. नक्कीच पक्षाकडून जर एबी फॉर्म दिला गेला तर ते नक्कीच निवडणूक लढवणार, त्यांचं वक्तव्य आहे. त्यामुळे आता माजी नगरसेवक गुलजार कोकणी यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं बघायला मिळतंय. मात्र पक्षाकडून याबाबत काय निर्णय घेतला जातोय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणेसह वैभव पुगे